वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. ती वेळ आता आलेली आहे की कोण राहणार, कोण पुढे जाणार. सर, या प्रोसेसमधनं मी पण गेलेलो आहे आणि ते जे लीड बीट लागतं आणि काळजाच्या ठोक्यांपेक्षा ते म्हणजे मला माहीत नाही, म्हणजे मी त्या अनुभवातनं गेलेलो आहे आणि तो अनुभव मला आत्ता इथे या मुलांच्या एलिमिनेशनसाठी घ्यायचा नाही आहे. कारण ही मुलं, म्हणजे मला तर वाटतं ह्या सगळ्या मुलांना घेऊन फायनलमध्ये नाचवावं आणि सगळ्यांना बक्षिसं द्यावी. खरंच एकापेक्षा एक परफॉर्मन्स देत आहेत ही मुलं, तर मला त्या एलिमिनेशनसाठी इथे थांबायची खरंच म्हणजे इच्छा नाही आहे मला. आणि तर मी आपली रजा घेतो, तर मला माफ करा सर्व मंडळींनी आणि मी निघतो. हा, थँक्यू पॅडी, इथे आल्याबद्दल, परिवारात पुन्हा येऊन बसल्याबद्दल तुमचे भरपूर आभार. मी पण खूप खूप आभारी आहे सर, धन्यवाद. चल बाळा, आपण नको बघूया. चल चल चल. या आठवड्याचा रिझल्ट तुम्ही दिलेल्या मतांवरून आणि सचिन काकांनी दिलेल्या मागच्या शनिवारच्या मार्क्स वरून ठरवलाय. आणि या दोघांचेही वेटेज 50-50 म्हणजे समान आहे. तर आता आपण आपल्या टॉप 7 ला स्टेज वर बोलूया. सचिन काका, या आठवड्याचा रिझल्ट घ्यायला मी तुमच्याकडे येऊ. तर आता या आठवड्याचा टॉप स्कोरर मी जाहीर करतो. तर या आठवड्याचा टॉप स्कोरर आहे पपन पाटील. आम्ही दोघ बॉटम 3 ची नावं जाहीर करतो. पहिलं नाव आहे सौरभ बहादुरे, दुसरं नाव आहे ऐश्वर्या शिर्के, आणि तिसरं नाव आहे मिहीर सोनी. बाकीचे सगळे सेफ आहेत, ते आत जाऊ शकता. तिघांच्याही कोरिओग्राफर्सना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. आता या तिघांवरही लाईट पडणार आहे आणि तो लाईट ज्याच्यावर थांबेल त्या स्पर्धकाचा प्रवास वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स मध्ये इथेच थांबेल. लाईट्स प्लीज.
ऐश्वर्या ही लहानपणापासूनच फार गुणी आहे आणि तिचं देण्याची वृत्ती फार आहे. म्हणजे ती समोरच्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती आम्ही न मागताच तिच्याकडनं आम्हाला मिळतं. आणि हे फक्त आमच्या दोघांसाठीच नाही तर समाजासाठी सुद्धा ती अशी करते. एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.